क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विथ GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटो कैड, कोर जावा, एडवांस जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड, मालवण। फोन नंबर 9422304274। आता विषय असा आहे की कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 सध्याचे जे सन्माननीय आमदार महोदय आहे त्यांचे टर्म जे आहे ते 7 जुलैला संपत आहे। त्यासाठी ECAच्या गाईडन्स असा आहे की त्यांच्या पूर्वी निवडणूक झाला पाहिजे आणि नवीन जे उमेदवार आहे त्यांना निवडून यायला पाहिजे असं रोखलं आहे। त्याच्या अनुषंगाने परत माननीय भारत निवडणूक आयोगांनी ते नोटिफिकेशन जे आहे ते 31/5 पूर्वी दिलं होतं पण ते कॅन्सल करून परत नवीन इश्यू केलेलं आहे। सो आता नोटिफिकेशन जे आहे ते 31/5 माननीय भारत निवडणूक आयोगाने हे इश्यू केलं होतं आणि त्यानंतर आपले जे ऍक्च्युअल नॉमिनेशन सुरुवात जे झालेली आहे ते 7 जून पासून सुरुवात झालेली आहे आणि यांचे जे RO आहे ते स्वतः माननीय विभागीय आयुक्त कोकण विभागाचे आहे आणि त्यांच्याकडे एक डेप्युटी कमिशनर जे आहे ते ARO आहे। आता यांचे जे स्क्रुटनी आहे छाननी आहे ते सोमवारी पार पडलेली आहे म्हणजे परवा 10 तारखेला आणि अर्ज मागे घेण्याचे जे अंतिम दिवस आहे ते 12/6 ते संपलेले आहे। आता इम्पॉर्टंट आहे की ते मतदानाचे दिवस जे आहे ते 26 जून आहे, 26 जून आणि मतमोजणी दिनांक जे आहे ते 1 जुलै आहे आणि कम्प्लीट प्रक्रिया जी आहे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायचा जे शेवटचा दिवस आहे ते 5 जुलै आहे। तर 5 जुलै पर्यंत आम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। सो एक्सपेक्टेड आहे की 1 किंवा मॅक्सिमम 2 तारखेला ही पूर्ण प्रक्रिया आणि रिझल्ट डिक्लेरेशन होते। तर आता पूर्वी वेळ जे होता ते कमी होता, आता वेळ वाढवलेला आहे, पोल टायमिंग जे आहे ते 7:30 ते 6:30 वेळ आहे, हे इतकी वेळ वोटिंगसाठी दिलेला आहे। आता पूर्वी कसा होता, मागच्या वेळी आपल्याकडे जे वोटर्स होते ते 16,222 वोटर्स आपल्याकडे टोटल होते आणि यापैकी 79.82% इतकी पोलिंग पर्सेंटेज होतं 16,222 पैकी। पण मागचे जे सन्माननीय CEO सर होते श्रीकांत देशपांडे सर त्यांचे खूप इच्छा होती की वोटर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएंटची वोटर्सची संख्या वाढवायला पाहिजे। सो त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि आता आज रोजी आमचे जे टोटल वोटर्स आहे ते 22,681 आहे। सो हे आहे निअरली 40% जास्त वोटर्स आपण वाढून एनरोलमेंट यामध्ये केलेला आहे। सो आता दुसरा पॉइंट असा होता की नवीन जे ऑनरेबल CEO सर आहे श्री चोक्कलिंगम सर त्यांचे असं म्हणणं होतं की प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये मॅक्झिमम 800 वोटर ठेवा, त्यांच्यापेक्षा जास्त ठेवू नका जेणेकरून प्रत्येक वोटरचा जे टाईम आहे वोटिंग टाईम आहे ते कमी होतील आणि इझिली ते वोट करू शकतो। तर पूर्वी आपल्याकडे असे सुद्धा पोलिंग स्टेशन्स होते जिथे 1300 वोटर्स होते आणि पूर्वीचे आपले जे टोटल पोलिंग स्टेशन्स होते ते 28-29 होते, आता आपण आणखी 10 वाढवलेलं आहे तर आपले टोटल पोलिंग स्टेशन जे आहे ते 38 आहे। सो मंडनगडमध्ये 1 आहे, दापोलीमध्ये 4, मंडनगड 1 आहे, दापोली 4, खेड 4, चिपळूण 8, गुहागर 2, संगमेश्वर 5, रत्नागिरी 9, लांजा 2 आणि राजापूर 3 असा 38 आहे। यापैकी राजा रत्नागिरीचे 9 आहे, चिपळूणचे 8 आहे, त्यानंतर सर्वात मोठा जे आहे ते संगमेश्वर 5 आहे आणि त्यानंतर दापोली आणि केड 4 आहे, राजापूर 3 आहे आणि गुहागर लांजा 2 आहे आणि मंडनगड 1 आहे, असं 38 आहे आणि टोटल वोटर्स जे आहे ते 22,681 इतकी वोटर्स आहे। कंपनी वोटर्स आहे टोटल वोटर्स, हां तालुका निहाय सुद्धा आहे, तालुका निहाय पोलिंग स्टेशन तालुका निहाय
मी तालुका निहाय देतो पण आता माझ्याकडे मतदान केंद्र निहाय आहे, तालुका निहाय सुद्धा आहे. तालुका निहाय जे आहे मंडनगड जे एक मतदान केंद्र आहे त्यांचे 644 आहे. दापोलीचे 4 मतदान केंद्र आहे ते 2038 आहे. खेडचे 4 मतदान केंद्र आहे त्यांचे 2168 आहे. चिपळूणचे 8 आहे पोलिंग स्टेशन त्यांचे 4232 आहे. गुहागरचे 2 मतदान केंद्र आहे त्यांचे 1657 आहे. संगमेश्वरचे 5 आहे त्यांचे 2550 आहे. रत्नागिरीचे 9 आहे 6087 आहे. लांजा 2 1611 आहे. राजापूर 3 1694 आहे. सो टोटल पोलिंग स्टेशन 38 आहे आणि टोटल वोटर संख्या 22681 आहे. सो असं आहे. आणखी काय ठराविक मुद्दे आहे? आता आमचे पहिला प्रशिक्षण जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे. स्टेशनसाठी रिझर्व प्रिसाइडिंग ऑफिसर 5 आहे 10% प्रमाणे आणि पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 असं 114 आहे आणि रिझर्व पोलिंग ऑफिसर 15 आहे. आणि यांच्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर प्रत्येक पोलिंग स्टेशनसाठी 1 मायक्रो ऑब्झर्व्हर आहे. 38 मायक्रो ऑब्झर्व्हर प्लस 5 रिझर्व्ह आहे. ठीक आहे, असं आहे. तर टोटल स्टाफ 258 इतकी आम्ही रिझर्व जोडून आम्ही घेतलेली आहे. आता पहिली प्रशिक्षण जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे 11 वाजता. आता कंटिन्यू सुरू आहे बचत सभागृहामध्ये. दुसरा जे आहे ते 21/6 आहे आणि तिसरं प्रशिक्षण जे आहे ते त्या दिवशी जे आहे म्हणजे पोलिंग आपले 26 आहे आणि एक दिवस पूर्वी 25 जूनला तिसरी प्रशिक्षण आहे आणि हे आपले अल्प बचत सभागृहामध्ये होणार आहे. बिकॉज इथून आम्ही सर्व डिस्पॅच करणार आहे त्या दिवशी. डिस्पॅच सेंटर आमची इथे. आता ते आहे वाहन पोलीस बंदोबस्त आणि बाकी लॉ अँड ऑर्डरचे एसपी साहेब सांगतील. ठीक आहे, आता आपले FST आणि SST BST जे आहे ते 9 आहे. तहसील निहाय 1 आहे. फ्लाइंग स्क्वॉड आहे आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम 1 आहे. असा 2 पथक आहे प्रत्येक तहसील. असं आपले नियोजन आहे. वृत्तपत्रिका 1 आणि 2 अशा पद्धतीने पत्रांमध्ये त्यांच्यावर प्रिफरन्स ते लिहिणार आहे. सगळ्यांचे नाव आणि त्यांचे ते प्रिफरन्स देणार आहे. टोटल जे कॅन्डिडेट्स आहे ते सगळ्यांची मतपत्रिका छापून ते आरओ साहेब आपल्याला देणार. 14 उमेदवार आहे. उमेदवारांची संख्या आम्ही आपको दे देंगे पूरा. आता त्यानंतर 25 तारीखला सकाळी 8 वाजता PRO PO हे इथून निघतील सगळे सामग्री साहित्य घेऊन इन्क्लुडिंग बॅलेट पेपर आणि 2:30 पर्यंत ते आपले पोलिंग स्टेशनवर पोहोचतील. ते मंडनगड मे बी 3-3:30 पर्यंत असं नियोजन आहे. आणि 26 तारीखला जे आहे सुरुवात होणार आहे 7 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 6 ते संपतील. 6 ते 8 ते सर्व लोक आपले जे फॉर्म्स आहेत ते सगळे कलेक्ट करून ते 3 ठिकाणवर येणार आहे. मंडनगड दापोली खेडसाठी तहसील कार्यालय खेड येथे येणार आहे. म्हणजे मंडनगडचे जे 1 आहे दापोलीचे जे 4 आहे खेडचे जे 4 आहे असं टोटल 9 पोलिंग स्टेशनचे तहसील कार्यालय खेड येथे ते सगळे बॅलेट बॉक्सेस ते सगळे घेऊन येणार आहे. चिपळूण आणि गुहागरसाठी तहसील कार्यालय चिपळूण म्हणजे इथे 10 पोलिंग स्टेशनचे येणार आहे आणि बाकी जे आहे बाकी 19 जे आहे ते देवरूप संगमेश्वर लांजा राजापूर रत्नागिरी हे जिल्हाधिकारी कार्यालय इथे येणार. आमचे जे मिनी ट्रक आहे जे फुल सिक्युरिटी त्यांचे सोबत राहणार आहे ते इथून सुरुवात होणार आहे. इथून ते चिपळूणला जाणार आहे. चिपळूण नंतर ते खेडला जाणार आहे आणि हे सगळे बॅलेट ते कलेक्ट करून ते मुंबईला जाणार आहे त्या दिवशी रात्री. आणि ते पनवेलमध्ये जे आहे सुरक्षा कक्ष तिथे आम्ही तिकडे जे ARO आहे डेप्युटी कमिशनर इन्चार्ज आहे त्यांना आम्ही 27/6 त्या दिवशी आम्ही त्यांना हँड ओव्हर करणार. आता
आता यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट चे प्रमुख शंकर बर्गे अपर जिल्हाधिकारी आहेत, एमसीएमसीचे डीआयओ आहेत, कळचसा नियंत्रण समितीचे प्रकल्प अधिकारी डीआरडीए आहे, फ्लाइंग स्क्वॉड नाव आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आहे, बीएसटी नाव आहे आणि व्हिडिओ व्ह्यूइंग टीम नाव आहे, असं आहे. 24/7 नियंत्रण कक्ष श्री मारुती बोरकर उपजिल्हाधिकारी आहे यांचे प्रमुख, आणि मैदान किंवा लाउडस्पीकर सभा रॅली असं काही घ्यायची आहे ते उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एक खिडकी योजना असं आपण केलेलं आहे, सो ते देणार आहे. आता हे ओव्हरऑल माहिती आहे.